जाय समझ पंचक्रोशीत जाऊन विचार एखातरी पोरीला मैं हात लावलाय काय जाय विचार म्याच खोळा तुझ्या इश्कात मजनू होऊन गेला बघ माझा अगं तुला सांगतो तू गेला पास न का नाही या गावात एक भी प्रोग्राम लावलेला नाही एक भी तमाशा आलेला नाही का एक भी मैफल रंगलेला नाही फक्त तुझा पाय अरे भी तुझा माझ्यावर विश्वास नाही माझा माझ्या इश्कावर विश्वास नाही अगं काय सांगू तुला या साहेबरावानं का नाही लई म्हणजे लई म्हणजे लई भारी प्लॅनिंग केलं होतं कबुआ एक वर्ष झालं आहे तर आपल्या पिरमाची एकदम रोमॅन्टिक मध्ये कबुली देऊन टाकायची तुझं एक सिक्रेट तुला सांगायचं जे सिक्रेट तुला भी ठाव नाही ते तुला कळल्यावर तू लई म्हणजे लई म्हणजे लई खुश होशील असं वाटलं होतं या साहेबरावाला आणि म्हणून मी प्लॅनिंग केलं होतं समजाची वाट लावलीस तू इस्कोट इस्कोट केलास मग समजायचा बोल माझ्याशी लगीन करशील हो बोल की ग करशील ना हो याला याला घाबरतीस होय ये बघ जिला टाकून अग पण मगाशी तर बोललीस आम्ही वाघीन आहे फाडून खाईन मग खा की ग फाडून तुझ्या या साहेबरावाला हा त्याचीच तर वाट बघून राहिला ना तुझं या साहेबराव लाज वाटतू राहिलं तर ते समजा नंतर करू या समज लगीन झाल्यावर करू या साहेबरावाला काय बी घाई ना काय बी घाई ना पर करशील ना व लगीन आय लाज वाटती राहिलं या साहेबराव सांगतो ती आई उद्या सकाळच्याला बाहेर जायचं आणि संध्यासने सांगायचं साहेबरावा मध्ये आणि माझ्या मध्ये जे बी काही गैरसमज होते मिसअंडरस्टँडिंग होत ते आम्ही दोघांनी बी आता दूर केलेलं आहे तेव्हा आमच्या मध्ये काय बी मिसअंडरस्टँडिंग नाही आता आम्ही लई आनंदाने लगीन करायला तयार आहे सांगशील हो निघायच लोक उगाच नाही बोलत इश्कात माणूस मजनू होतोय म्हणून मला लगीन कराव पाहिजे साहेब रावत नवरा पाहिजे मला लगीन करा पाहिजे साहेब रावत नवरा पाहिजे